पाचवा रायसिना संवाद नवी दिल्लीत सुरू, जागतिक आव्हानं आणि भारताची भूमिका याबाबत विचारमंथन, सात देशांच्या माजी राष्ट्राध्यक्षांसह प्रमुख जागतिक नेत्यांचाही सहभाग. जम्मू काश्मीरमध्ये आजपासून इंटरनेट सेवेचा विस्तार, सरकारी संस्था आणि पर्यटन केंद्रांना सरकारी आणि आवश्यक सेवासंबंधी संकेतस्थळांचा वापर करण्यास परवानगी, समाज माध्यमांवरील निर्बंध कायम. हिमवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमध्ये अनेक भागात हिमस्खलन आणि भूस्खलन, लडाखमध्ये गिर्यारोहणासाठी गेलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी लष्कराची विशेष मोहीम. राज्यातील शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम उभारण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना. परस्परांमधील स्नेह दृढ करणाऱ्या मकर संक्रांत सणाचा देशभरात उत्साह, पतंग महोत्सवाचंही आयोजन. गुवाहाटी इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत 26 सुवर्ण, 31 रौप्य आणि 50 कांस्य पदकासह 107 पदकं पटकावत महाराष्ट्र अव्वल स्थानी. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 गडी राखून दणदणीत विजय. नमस्कार, पावणे नऊच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. जागतिक आव्हानं आणि भारताची भूमिका यांच्याशी संबंधित पाचव्या रायसिना संवादाची काल नवी दिल्लीत सुरुवात झाली. 100 देशांचे 100 प्रतिनिधी या 3 दिवस एकदिवसीय परिषदेला सहभागी झाले आहेत. विविध देशातले मान्यवर या परिषदेत जगात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत विचारमंथन करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं संयुक्तरित्या या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी 7 देशांच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केलेले विचार त्यांनी बारकाईने ऐकले. 12 देशांचे परराष्ट्र मंत्री आणि युरोपीय संघाचे प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या परिषदेचं महत्व विशद केलं. विचारांची देवाणघेवाण करण्याबरोबरच सर्व लाभधारकांना एका व्यासपीठावर एकत्र आणणं हा या परिषदेचा उद्देश असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं. हवामान बदल आणि दहशतवादाचा सामना यासारख्या मुद्द्यांवरही या परिषदेत भर देण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांच्या सुविधेसाठी जम्मू काश्मीर प्रशासनानं काल काही महत्वाचे निर्णय घेतले. काश्मीरमध्ये आजपासून इंटरनेट सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. सरकारी संस्था आणि पर्यटन केंद्रांना सरकारी आणि आवश्यक सेवांच्या वेबसाईट वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्व समाज माध्यमांवरचे निर्बंध सध्या सुरूच राहतील. 5 जिल्ह्यांमध्ये 2G पोस्टपेड इंटरनेट सेवा पूर्ववत केली गेली आहे. काश्मीर विभागात अतिरिक्त 400 इंटरनेट कियॉस्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती जम्मू काश्मीर सरकारनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. बँका आणि रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या इंटरनेट सेवा देखील योग्य त्या सुरक्षा उपाययोजनांसह सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लडाखमध्ये जनस्कार नदीवर वार्षिक चादर ट्रेकसाठी गेलेल्या पर्यटकांची सुटका करण्यासाठी लष्करानं विशेष शोध मोहीम राबवली. यावेळी काही पर्यटकांची सुटका करण्यात लष्कराच्या तुकड्यांना यश आलं. गंभीर आजारी असलेल्या 6 पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं लेह इथल्या लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अतिशय खराब हवामान असतानाही लष्कराच्या हेलिकॉप्टरनं पर्यटकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यासाठी तात्पुरतं हेलिपॅड देखील उभारण्यात आलं. या ठिकाणी पर्यटकांना औषधं आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या. दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या चिनार कॉर्प्स या तुकडीनं एक मानवतावादी मोहीम राबवून एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल केलं. बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणं आवश्यक असून राज्यातल्या सर्व शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं तातडीनं सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंगवर भर देत असताना राज्यातल्या वंचित आणि दुर्गम भागातल्या शाळांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम महत्वाची ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी व्हावं आणि काळानुरूप शिक्षण पद्धतीत बदल व्हावा या उद्देशानं ई लर्निंगवर भर देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षा गायकवाड, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईतलं वाडिया रुग्णालय सुरू राहण्याच्या दृष्टीनं आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिलं. मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या मध्यस्थी बैठकीत नसली वाडिया उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर तसंच महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव अजोय मेहता, आयुक्त प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. महापालिका आणि राज्य शासन आवश्यक तो निधी रुग्णालयाला उपलब्ध करून देईल तसंच रुग्णालय सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं इतर मुद्द्यांबाबत येत्या 10 दिवसात निर्णय घेण्यात येईल. रुग्णालयातले कामगार आणि कर्मचारी यांच्या नोकऱ्या अबाधित राहाव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी काल दिले. मकर संक्रांतीचा सण आज देशभरात साजरा होत आहे. सूर्याचं उत्तरायण सुरू होत असल्यानं हा सण साजरा केला जातो. भरपूर पीक, समृद्धी आणि प्रगतीसाठी निसर्ग आणि धरणीमातेविषयी या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. वाराणसीसह नदीकाठच्या विविध घाटांवर भाविकांची स्नानासाठी गर्दी उसळली आहे. देशाच्या काही भागात पतंग उत्सवाचं आयोजनही करण्यात आलं आहे. आजच्या दिवशी परस्परांना तिळगुळाचं वाटप करून प्रेम आणि जिव्हाळा वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्याची प्रथा आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात गेल्या डिसेंबर महिन्यात 2.59% वाढ झाली. याआधी नोव्हेंबर महिन्यात या दरात निव्वळ 58% इतकी वाढ झाली होती. भाजीपाल्यांच्या किमती डिसेंबर महिन्यात 69.69% वाढल्या. त्यातही कांद्याच्या दरानं 455% इतकी उसळी घेतली. त्यापाठोपाठ बटाट्याच्या दरात सुमारे 54% वाढ दिसून आली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवट्याच्या दरानं 5 वर्षातला उच्चांक नोंदवत 7.35% स्तर गाठला. दरम्यान तेल, डाळी, कांदा अशा सर्वच मालाच्या किमतींवर सरकारची नजर आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं 36,000 टन कांदा आयात करण्यात आल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी काल दिली. सामान्य जनतेला महागाईचे चटके बसत आहेत पण सरकारला त्याची पर्वा नाही अशी टीका काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केली आहे. या प्रश्नावर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून मायकेल देवव्रत पात्रा यांची नेमणूक काल करण्यात आली. विरल आचार्य यांनी गेल्या जून महिन्यात राजीनामा दिल्यापासून हे पद रिकामं होतं. पात्रा हे रिझर्व्ह बँकेचे 4थे डेप्युटी गव्हर्नर आहेत. वित्तधोरण विभागाचं कार्यकारी संचालक पद सांभाळणारे पात्रा यांची नेमणूक ही 3 वर्षांसाठी असेल. रिझर्व्ह बँकेत गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हाताखाली जास्तीत जास्त 4 डेप्युटी गव्हर्नर नेमण्याची सुविधा आहे. एन एस विश्वनाथन, बी पी कानुगो आणि एम के जैन हे 3 डेप्युटी गव्हर्नरपदी सध्या कार्यरत आहेत. धोकादायक रासायनिक कारखान्यांचं परीक्षण करण्यासाठी राज्य सरकारनं एक समिती स्थापन केली आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीत नुकत्याच झालेल्या स्फोटाची गांभीर्यानं दखल घेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांकडे पाहणी अहवाल सादर केला होता. तारापूर स्फोटासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीनं धोकादायक रासायनिक कारखान्यांचं परीक्षण करण्याचे निर्देश हे मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे सहसंचालक या समितीचे अध्यक्ष असतील. जिल्हानिहाय समित्यांमध्ये विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी आणि संस्थांचे प्रतिनिधी काम पाहतील. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, स्थानिक एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी आणि विशेष नियोजन प्राधिकारी यांचाही सहभाग असेल. येत्या 3 महिन्यांमध्ये ही समिती आपला अहवाल सादर करेल. राज्य सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांसाठी पॅन क्रमांक अनिवार्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. महसूल चोरीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या विकास योजना आणि पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावर उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी भर दिला. ऑनलाईन लॉटरीद्वारे होणारी महसूल चोरी ही गंभीर बाब असून येत्या काळात ऑनलाईन लॉटरीवर बंदी घालून केवळ पेपर लॉटरी सुरू ठेवण्याबाबतही निर्णय यावेळी घेण्यात आला. हॉटेलमधून विक्री होणाऱ्या मद्यावरचे कर रद्द करण्यात येणार असून मद्यनिर्मितीवरचा सरसकट कर वाढवण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मुंबई अहमदाबाद मार्गावर मनोरजवळ चिल्हार फाटा इथं खासगी प्रवासी बसला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकनं दुभाजक ओलांडून मुंबईहून येणाऱ्या प्रवासी बसला धडक मारली, यामुळे बस पलटी झाली. अपघातातल्या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर इथं एक मोटार पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींवर नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंग यांनी ही माहिती दिली. गुवाहाटी इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत धावपटू आणि जिम्नॅस्टिक्सपटूंच्या चमकदार कामगिरीमुळे महाराष्ट्राने पदकं कमावत पदक तालिकेत अव्वल स्थान कायम राखलं आहे. 26 सुवर्ण, 31 रौप्य आणि 50 कांस्य पदकं अशी एकूण 107 पदकं महाराष्ट्राच्या खात्यात जमा झाली आहेत. महाराष्ट्राच्या आदिती दांडेकरनं 21 वर्षांखालील रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये सुवर्णपद पदक पटकावलं. मुंबईच्या कीर्ती भोईटेनं मुलींच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 10 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार एरॉन फिंच यांनी दणदणीत शतकं झळकावून विजयश्री खेचून आणली. भारतानं समोर ठेवलेलं 256 धावांचं लक्ष गाठताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी 38 षटकांमध्ये बिनबाद 258 धावा फटकावल्या. डेव्हिड वॉर्नर 128 तर कर्णधार एरॉन फिंचनं 110 धावा करत पहिल्या विकेटसाठी 258 धावांची भागीदारी करत विक्रम साधला. त्यापूर्वी भारतीय खेळाडूंमध्ये शिखर धवननं सर्वात जास्त म्हणजे 74 धावा केल्या, लोकेश राहुलनं 47 तर कर्णधार विराट कोहलीनं 16 धावा केल्या. मालिकेतला दुसरा सामना राजकोटमध्ये येत्या 17 तारखेला होईल. छोटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाचवा रायसीना संवाद नवी दिल्लीत सुरू. जागतिक आव्हानं आणि भारताची भूमिका याबाबत विचारमंथन. 7 देशांच्या माजी राष्ट्राध्यक्षांसह प्रमुख जागतिक नेत्यांचाही सहभाग. जम्मू काश्मीरमध्ये आजपासून इंटरनेट सेवेचा विस्तार. सरकारी संस्था आणि पर्यटन केंद्रांना सरकारी आणि आवश्यक सेवांसंबंधी संकेतस्थळांचा वापर करण्यास परवानगी. समाज माध्यमांवरील निर्बंध कायम. हिमवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमध्ये अनेक भागात हिमस्खलन आणि भूस्खलन. लडाखमध्ये गिर्यारोहणासाठी गेलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी लष्कराची विशेष मोहीम. राज्यातील शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम उभारण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना. परस्परांमधील स्नेह दृढ करणाऱ्या मकर संक्रांत सणाचा देशभरात उत्साह. पतंग महोत्सवाचं आयोजन. गुवाहाटी इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत 26 सुवर्ण, 31 रौप्य आणि 50 कांस्य पदकांसह एकूण 107 पदकं पटकावत महाराष्ट्र अव्वल स्थानी. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 गडी राखून दणदणीत विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.